आणि आमदार संतोष बांगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसतेय मंत्रालयातल्या पोलिसांना शिवीगाळा प्रकरणी अहवाल अपर मुख्य सचिव गृह खात्याचे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलंय ज्या पोलीस अधिकाऱ्यांना आमदार संतोष बांगर यांनी शिविगाळ केली ते माजी सैनिकही असल्याची माहिती समोर येते आता झालेल्या सर्व घटनेची नोंद पोलीस डायरीमध्ये केली गेलेली असल्यामुळं बांगर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता दिसतीय अधिक माहिती राजू सोनावणे आपल्याला देत राजू आपण आमदार संतोष बांगर यांनी शिवगाळ केल्याची काल घटना घडलेली होती ज्यावेळी ही घटना घडली साधारणतः बारा वाजलेले होते आणि रात्रीपर्यंत पोलिसांनी जे आहे ते संपूर्ण घटनेची माहिती पोलीस डायरीमध्ये नोंद केलेली होती आणि आज याचा अहवाल जो आहे अपर मुख्य सचिव गृह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे त्यामुळे संतोष बांगर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि दुसरं म्हणजे ज्या पोलीस अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला ह्या शिवगाळ काल केलेली आहे ते माजी सैनिक असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे त्यामुळे साहजिकचपणे मोठ्या प्रमाणात होईलच मात्र कुठेतरी संतोष बांगर यांची सुद्धा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण काल संतोष बांगर गार्डन गेट मधून आतमध्ये प्रवेश करत असताना जवळपास त्यांच्या सोबत सत्तावीस कार्यकर्ते असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळे संतोष बांगर यांना जाऊ देऊ मात्र जे काही उरलेले कार्यकर्ते आहेत त्यांनी पास काढावा अशा प्रकारचे जे आहे ती पोलिसांनी विनंती केलेली होती कारण दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयाकडनं आदेश दिलेले होते की जर सर्व सामान्य असतील किंवा इतरांना जर मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर पास घेतल्याशिवाय प्रवेश करू देऊ नये त्यामुळे दोन वाजल्यानंतर प्रवेश करू द्यावा अशा प्रकारच्या स्ट्रिक्ट ज्या आहेत त्या गाईडलाईन्स होता त्यामुळे पोलिसांनी संतोष बांगरच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते अडवलं होतं आणि त्यानंतर संतोष बांगर हे आक्रमक झालेले होते त्यामुळे शिविकाळ सुद्धा दिलेली होती त्यामुळे हे प्रकरण जे आहे त्याचा चिकलताना पाहायला मिळते विरोधकांनी सुद्धा जे आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती आरोप केलेले आहे त्यामुळे साहजिकचपणे आता नेमकं संतोष बांगर यांच्या अडचणीमध्ये वाढवण्याची दाट शक्यता आहे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यावरती काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील बरोबर आहे एकीकडे मुख्यमंत्री मार्गदर्शक तत्व जनतेसाठी देतात आणि त्यांच्याच गटाचे आमदार हे मात्र ही तत्व बांधायला तयार नाही आहेत हे या प्रकरणात स्पष्ट होते त्यामुळे आता काय कारवाई होते या सगळ्यावर याकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती राजू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट